आणि निमित्तानं उपस्थित असलेले या परिवाराचे अप्रतिष्ठ नातेवाईक सदस्य विशेषतः ज्यांची उपस्थितीने या निमित्तानं आपले आपले सगळ्यांचे मार्गदर्शक शिवाजी दादाभाऊ पाटील श्रद्धा सोनवणे आणि अनेक मान्यवर मंडळी, खरं तर मला असं वाटतं का आजचा हा विवाह सोहळा उत्तर प्रदेश जिल्ह्यातला सगळ्यात मोठा असलेला विवाह सोहळा, सामुदायिक विवाह सोहळा या प्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होते. कारण आता सामुदायिक विवाह सोहळ्याला एक वेगळ्या प्रकारचं कुठंतरी गालबोट लागल्यासारखं दिसायला लागलं. कारण इथून मागच्या काळामध्ये अनेक ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळे संपन्न व्हायचे, परंतु एकमेव हे विघ्नार देवस्थान त्याच्या ठिकाणी देवस्थानचे अध्यक्ष आमचे मित्र गणेशभाऊ कवडे, विश्वस्त त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व ज्येष्ठ मंडळींच्या सहकार्याने या ठिकाणी एक नियोजनबद्ध असा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न करतात. तर असं वाटतं की हा सामुदायिक विवाह सोहळा नाही, आपला एकट्याचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होते अशा पद्धतीचं नियोजन या निमित्ताने या ठिकाणी होत असतं. एवढंच नाही तर नुकतं सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये गरीब लोकांचाच विवाह सोहळा या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतो असं नाही तर असलेले आज कवडे परिवारातील विवाह सोहळासुद्धा याच निमित्तानं ज्यांना का या हॉलचं एका याच हॉलमध्ये फक्त सुभाषदादा पाटील यांचे चिरंजीव आमचा मित्र वैभवचा शिव या ठिकाणी सुरू होते. कवडे परिवारातला सुद्धा विवाह सोहळा या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये संपन्न होते. आपण सर्वांच्या उपस्थितांच्या वतीनं या नवोदरांना त्यांच्या भाव्यासाठी या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.